हाय फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल। आज माझ्याबरोबर आहे पेंडानस प्लांट। ह्याचा माझा व्हिडिओ आधी काढलेला आहे। काही जणांनी मला विचारलं की ह्याचं प्रोपोगेशन कसं करायचं, आणि माझं छान ग्रोथ छान झालेली होती झाडाची, त्याच्यामुळे मी मला ते रिपोर्ट करायचं होतं, म्हणून मग मी आता हा व्हिडिओ काढला आहे। तर हे मी पॉटमधनं काढलं, किती त्याला एकत्र एकत्र गुच्छ आहेत बघा, म्हणजे झाडं आहेत बघा। तर हे आपण रिमूव्ह करायचं, डिवाईड करायचं, सेपरेट सेपरेट हे वेगवेगळी झाडं आहेत ती काढून आपले प्रत्येक झाडाची एक एक कुंडी होऊ शकते। पण मी थोडंसं जास्त दोन तीन कुंड्या करणार आहे मी। जास्त एक जास्त वाढलेलं झाड आहे त्याच्याबरोबर अजून दोन तीन ठेवून मी एक मोठ्या कुंडीत लावणार आहे, कारण ते मस्त असं भुशी मस्त भरगच्छ दिसतं। तर हे काढल्यानंतर ही सुखी पानं जी आहेत ती काढून टाकायची आपण। आणि प्रत्येक झाड हे मुळापासून आपण वेगळं करायचं, ते तसं ते इझिली निघतं ओढून, नाही निघालं तर तुम्ही कट करू शकता, कात्रींनी वगैरे काढू शकता। तर ही सुखी जी पानं आहेत ही आपण आधी काढून घ्यायची। हे इझिली तसं निघतं, नाही निघत असं नाही। आणि मोठी जी मुळं झालेली असतात ती आपण काढायची। हे इझिली प्रपोगेशन होतं याचं। एक जर तुम्ही झाड आणलं त्याचं, तर त्यापासून अनेक आपले पॉट तयार होऊ शकतात, अनेक झाडं आपल्याला मिळतात। कधीही झाडांमध्ये सुखी पानं असतील तर झाडाचं ब्युटी कमी दिसते, म्हणून आपण नेहमी झाडाची सुखी पानं झालेली असतील ती काढायची। आता ही बरीच झाडं आहेत ह्याच्यात, तर मी ही काही दोन तीन छोटी आहेत ती काढणार आहे, आणि बाकी हा बंच जसा आहे तो तसाच मी एका मोठ्या कुंडीत लावणार आहे, कारण दिसायला खूप छान दिसतं हे झाड। हे एकदम फुल सनमध्ये पण राहतं एकदम मस्तपैकी। मी माझ्या आधीच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेलंच आहे, त्याची माहिती दिलेली आहे। पार्शल सनमध्ये राहतं, फुल सनमध्ये राहतं, दिवसभरच्या उन्हात राहतं, आणि खूप छान दिसणार त्याच्या कलरमुळे। ते इतकं सुंदर दिसतं झाड। तर ह्याचं प्रपोगेशन कसं, म्हणून मला हे मी करणारच होते रिपोर्ट, म्हणून मी हा व्हिडिओ काढला। आणि मला तुम्ही विचारलं पण कोणी की ह्याचं प्रपोगेशनचं सांगा म्हणून, तसं मी त्या व्हिडिओमध्ये सगळं दाखवलं। पण हे करताना मी मुद्दाम व्हिडिओ काढला तुमच्यासाठी। तर हे इझिली असं वेगळं करायचं आणि लावायचं। आपलं नवीन झाड तयार होतात। हे पण भरपूर ग्रोथ होते याची, म्हणजे तुम्ही एकदा कुंडीत लावलं तर कुंडी अख्खी भरते। तुम्हाला जेव्हा वाटेल की कुंडी पूर्ण भरली आहे, आता वाढायला जागा नाही, तेव्हा तुम्ही रिपोर्ट करू शकता। मी ही साधी गार्डन सॉईल घेतले, ह्याच्यामध्ये मी कुठलंही खत आत्ता घातलेलं नाही आहे, कारण मी रेग्युलर जीवामृत घालते, त्याच्यामुळे मी विशेष तसं म्हटलं तर नॉर्मल गार्डन सॉईलमध्येच झाडं लावते। आणि तुम्ही बघत असाल की माझी झाडं खूप हेल्दी दिसतात। वेळेवर त्याला पाणी, त्याचं ऊन ह्याची काळजी घेतली तरी झाडं छान राहतात। आणि आपण जर त्याला, मला वाटतं ऑर्गॅनिक फर्टिलायझर घालावं, ऑर्गॅनिक लिक्विड फर्टिलायझर मी नेहमी घालते, जीवामृत घालते। जीवामृत कसं करायचं याचा व्हिडिओ तुम्ही बघा। पण शक्य होत नाही ज्यांना ब्लॉकमध्ये राहतात ते, आता मी आजकाल जी भाजी वगैरे करतात त्याचाही व्हिडिओ मी एक टाकेन, कारण जीवामृताला तसा वास येतो पण झाडाचं रिझल्ट अतिशय सुंदर असतो। माझी झाडं जी छान दिसतात ती जीवामृतमुळेच दिसतात। पण आता मी लिक्विड दुसरं एक फर्टिलायझर करते लिक्विड, ते तुम्ही आरामात घरी बनवू शकता। जीवामृताला कसा जरा वास येतो, ह्याला अजिबात वास येत नाही, एखाद्या सरबतासारखा वास येतो। तर त्याचा मी व्हिडिओ टाकेन, तो नक्की बघा आणि ते तुम्ही झाडांना घाला। तुम्हाला विकतचं खत घ्यायची अजिबात गरज नाही, पैसे खर्च करायची गरज नाही। घरात असलेल्या कचऱ्यापासून कमी व्यापामध्ये, कमी त्रासामध्ये मस्त आपला लिक्विड फर्टिलायझर होतो, जे झाडाला पोषक असतं आणि झाडाला रिझल्ट खूप छान येतो। तर त्याचा व्हिडिओ मी लवकरच टाकीन। तर हे पेंडानस प्लांटचं प्रपोगेशन मी तुम्हाला दाखवलं कसं असतं ते।
तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला ते जरूर सांगा आणि माझं चॅनल लाईक करा, माझं चॅनल सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा म्हणजे माझे नवीन नवीन व्हिडिओ येतील त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला कळेल. माझा व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ.